कोथरूड परिसरातील एरंडवण्यातील पौड फाटा इथल्या पुलाखाली आज सकाळी 11 वाजता दशभुजा मित्रमंडळाचा अध्यक्ष सागर शिंदे याच्या डोक्यात कोयत्यानं वार करून त्याचा खून करण्यात आला. भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी हा हल्ला झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. हल्लेखोरांनी सागरच्या डोक्यात कोयत्यानं वार केले आणि खुनी हल्ला करून आरोपी पसार झाले. जबर जखमी झालेल्या सागरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जमिनीच्या खरेदी विक्रीचं काम करणाऱ्या सागरचा खून हा जमिनीच्या वादातूनच झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी तत्काळ तपास करत सागरवर हल्ला करणाऱ्या संजय मोहोळ आणि शिंदे या दोघांना ताब्यात घेतलंय. तपासात इथपर्यंत आता जे निदर्शनास आले त्यामध्ये काही संशयितांची, 2 संशयितांची नावं आमच्या समोर आलेली आहेत. त्यांना आता अटक करण्याकरता टीम रवाना झालेल्या आहेत आणि साधारणतः जमिनीच्या पूर्व वैमनस्यातनं हा गुन्हा झालेला आहे असं प्रायमापेशी दिसून येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.